नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने यावेळी वेलवर्गीय पिकामध्ये मग दोडका असो कारला असो किंवा काकडी असो ज्यावेळी आपला प्लॉट पंचेचाळीस ते पन्नास दिवसादरम्यान किंवा हार्वेस्टिंग चालू होतो त्यावेळी आपण खताच्या माध्यमातून किंवा फवारणीच्या माध्यमातून कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत की ज्यामुळे कंटिन्यू तोडा जरी चालू राहिला तरी फळाची किपिंग क्वालिटी असो किंवा पानाची क्वालिटी असो तसेच प्लॉट हा व्यवस्थित व एक समान व मालाचे किंवा रोज जरी तोडा चालू असेल तरी हार्वेस्टिंग करताना आपणाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम व कंटिन्यू आपण तोडा घेत राहिला तरी आपणाला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळू शकते याच्याबद्दल माहिती घेणार आहोत ज्यावेळी आपला प्लॉट पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान होतो त्यावेळी आपण कशा पद्धतीने नियोजन व मॅनेजमेंट केलं पाहिजे असो त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत ते मग फवारणीच्या माध्यमातून असो किंवा ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून असो याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत आपण पाहत असलेलं प्लॉट आत्ता जवळपास या प्लॉटला चाळीस ते पंचेचाळीस दिवस पूर्ण झाले आहेत चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये आपण पाहू शकता पानाची किपिंग क्वालिटी किंवा आपण मालाचीसुद्धा क्वालिटी पाहू शकता त्याच पद्धतीने कशा पद्धतीने माल हा सेट झालेला आहे व मालाची शायनिंग किंवा त्याची किपिंग क्वालिटी आपण पाहू शकता तसेच आपण सेटिंगसुद्धा पाहू शकता प्रत्येक पेऱ्यामधून आपणाला एक एक फुल किंवा एक एक कळी निघलेली व चांगल्या पद्धतीने सेटिंग झालेली आपणाला पाहू शकता बऱ्याच शेतकऱ्यांना ढगाळ हवामान किंवा अवकाळी पाऊस याच्या वेळी कळी पिवळी पडणे असो किंवा कूज असो नागाळे असो ज्याला वायरस म्हणतो वायरस असो करपा असो जंतुमनूस असो किंवा दावणी असो यासारख्या रोगांना बऱ्यापैकी प्लॉट बळी पडतात आपण पाहत असाल प्रत्येक शेंड्यातून एक एक कळी व चांगल्या पद्धतीने सेटिंग झालेलं पाहायला आपणाला मिळत आहे तसेच कोणत्याही प्रकारचा जास्त प्रमाणात आपणाला रोगराईचा प्रादुर्भावसुद्धा आढळून येणार नाही ज्यावेळी आपला प्लॉट पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा किंवा चाळीस दिवसाच्या जा पुढे जातो व हार्वेस्टिंगला येतो किंवा हार्वेस्टिंग चालू होतं त्यावेळी आपण ड्रिपच्या माध्यमातून ड्रिपचं पहिलं ॲप्लिकेशन ज्याच्यामध्ये स्प्राऊट एक लिटर व त्याच्यासोबत पोटॅशियम सोनाईट दोन ते तीन किलो व बोरॉन अडीचशे ग्रॅम असे ड्रिपचं ॲप्लिकेशन घेऊन घ्यायचे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झाल्यानंतर तीन ते ती चार दिवसानंतर ड्रिपचं दुसरं ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये झिरो साठवीस सा असेल झिरो बावन चौतीस असेल किंवा अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस असेल यापैकी कोणती एक ग्रेड त्याच्यासोबत आपण चांगलं एखादा मायक्रोन्यूट्रन देऊन घ्यायचा आहे ज्याच्यामुळे पानाची किपिंग क्वालिटी तसेच फुलकळी किंवा मालामध्ये चांगल्या प्रकारे वाढवून आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळवू शकतो दोन ट्रिपचे ॲप्लिकेशन झाली फवारणीच्या माध्यमातून पहिली फवारणी ज्याच्यामध्ये ट्रिप्स असेल माईट असेल किंवा रशोषक किडी शंभर लिटर पाण्यासाठी आपण कॉन्फिडोर शंभर ग्रॅम किंवा शंभर एम एल त्याच्यासोबत एका मा एक चांगलं मायक्रोन्युटर्न देऊन घ्यायचा आहे दोन ते तीन दिवसांनी दुसरी फवारणी त्याच्यामध्ये कारपा असेल बोरे असेल किंवा दावणे असेल या याच्यासाठी शंभर लिटर पाण्यासाठी दीडशे ग्रॅम रोको तीनशे ते चारशे ग्रॅम पोटॅशियम सोनाईट व बोरॉन शंभर ग्रॅम असे एक फवारणी करून घ्यायचे याच्यामुळे आपणाला कळी पिवळी पडणे असो किंवा एक समान माल व एक समान फोगवण तसेच चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप राहील तर आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा धन्यवाद